ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 5 लाख पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल। कोरोनाच्या सावटाखाली यंदाच्या पर्यटन हंगामाला फटका बसला असला तरी सरकारने आता पर्यटनाला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता 2020 वर्षाचा निरोप देण्यासाठी देशभरातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक येत असतात, मात्र या वर्षी कोरोनाच्या भीतीने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे। आतापर्यंत फक्त 5 लाख पर्यटक दाखल झाले आहेत। मुंबई कलकत्ता या भागातून पर्यटक येथील समुद्र किनारी दाखल झाले आहेत। रेल्वे हा येथे येण्याचा सोयीचा मार्ग असल्याने सध्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे। येथील मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, तारकर्लीत होणारे डॉल्फिनचे दर्शन, सिंधुदुर्ग किल्ला तसेच नारळी पोपळीच्या बागा, येथील मालवणी जेवण पर्यटकांचा आकर्षक आहे। आम्ही बँगलोरहून आलोय आता ऍक्च्युअली, आणि इकडे फिरायला आलोय आता मालवणमध्ये, आणि मागे एकदा आले होतो पण म्हणून आणि परत पुन्हा आलोय मी इकडे बघायला। इकडं सिंधुदुर्ग फोर्ट शिवाजी महाराजांचा एकदम जवळचा हा फोर्ट आहे आणि म्हणून फॅमिली घेऊन आलोय मी बँगलोरवरून। चांगलं आहे, आता जाणार आहे, बोटमध्ये बसणार आहे आता आणि बघूया, मजा करूया। आता 31 नाईटला आता इकडंच गोवा वगैरे असं फिरणार आहे आता। आता इकडून असं हे सिंधुदुर्ग मालवण हा भाग पकडून त्यानंतर असं गोवा पकडून घरी जायचा प्लॅन आहे 31 पर्यंत, बघूया काय होतंय। स्वतःची गाडी आहे आम्ही, म्हणजे आता काय ट्रेन वगैरे पकडून नाही आलोय, स्वतःची गाडी घेऊन आलोय आता। आणि आता सॅनिटायझर वगैरे आहे, मास्क वगैरे आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळून हे करायचं प्लॅन आहे। माझं नाव सागर हेरेकर, मी कर्नाटकचा आणि इथं आलो फिरायला। आता सध्या बँगलोरमध्ये असतो मी, IBM मध्ये काम करते। थँक्यू। ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात। मुंबई, पुणे, कलकत्ता आदी भागातून पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात। गोव्यात वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांना गोव्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तम पर्याय असतो, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते। यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिल्याने पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे। सध्या जिल्ह्यात कोरोनाचं सावट असलं तरी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहेत। यावर्षीचा 31 डिसेंबर साजरा करण्याचा जोश असला तरी त्यात कोरोनाची भीती मात्र नक्कीच आहे। आम्ही अकलूजमधून आलोय आणि कोरोनाची पार्श्वभूमी आहे तरी सुट्टी काढून आलोय। भरपूर दिवस पर्यटन बंद होतं, ख्रिसमसचा पण दिवस आहे आणि 2020 पण एंडिंग होत आहे आणि छान वाटतंय। आता फक्त काल रात्री आलो बीचवर, अजून 2-3 दिवस थांबणार आहे, आता किल्ले बघायचं आहे आता। अमित अमित कुंभार।